हॅलो एव्हरीवन, कसे आहात? बरे आहात ना? मी प्रियंका. आजपासून आपण एक नवीन ब्लॉग स्टार्ट करतोय ज्याचं नाव आहे प्रिविराज लॉग. मी आणि माझे मिस्टर आणि अविरा आम्ही पुण्यात राहतो, वाकडमध्ये. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल माझी लाईफस्टाईल, आमची लाईफस्टाईल बघायला भेटेल, परत ट्रॅव्हल, फूड, असे बरेच गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारण मी आणि माझे मिस्टर फुडी आहेत, म्हणजे आम्हाला नवीन जागेवर जायचं आवडतं, परत पिकनिक स्पॉट किंवा नवीन फूड ट्राय करायला आवडतं. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आणि अविरा एक माझी 20 मंथची बेबी आहे, तर तुम्हालाही तिचं इंट्रो मी देईनच. मी असते इकडे वाकडमध्ये राहते, पुण्यातच असते मी. आज हनुमान जयंती आहे आणि आमच्या इकडे बिल्डिंगच्या इकडे मातोबा मंदिर आहे, तर त्या मंदिराजवळ एक जत्रा लागलेला आहे. एक जत्रा आहे किंवा तुम्ही म्हणू शकता खूप सारे स्टॉल वगैरे ठेवलेले आहेत. हे आय थिंक वर्षातून एकदाच होतं आणि खूप मोठं आहे. आता खूप हळूहळू लोकं यायला लागली आहेत. तुम्हाला मी माझ्या गॅलरीतून दाखवेन आणि संध्याकाळी तिकडे अविराला घेऊन जाईन. तिला खेळायला खूप आवडतं, तसे पाळण्या छोट्या छोट्या लहान मुलांचं ती पाळण्या वगैरे ठेवलेलं आहेत, तर मी तिकडे दाखवेन. आता वाजलेले आहेत 11:30. तर आज मी बनवणार आहे छोले मसाला बनवणार आहे. तुम्हाला त्याची रेसिपी पण मी शेअर करणार आहे. तर चला मग बनवूयात. आधी आपण कांदे थोडे मोठे चिरून घेतले तरी चालेल, त्याला तव्यावर टाकायचे आणि थोडं लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आणि इकडे लसूण, टोमॅटो, 4 मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि काबुली चना जे बॉईल करून घेतलं आहे मी. आणि हे इकडे कांदा फ्राय पण झालेले आहेत. आता हे काबुली चना आणि हे बाकी सगळे मिक्सर करून घेते. काबुली चना तुम्ही बॉईल करताना मसाला वगैरे टाकू शकता, लाईक खडा मसाला वगैरे टाकू शकता त्याच्यात. हे असं मी मिक्सर करते खडा मसाला टाकून. इकडे एक कढाई घेतलेली आहे, त्यात ऑइल टाकते आणि ऑइल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे आहेत आपल्याला. आणि जिरे टाकल्यानंतर आपण जे मसाले सगळे जे वापरणार आहे ते लाल तिखट, धनिया पूड, हळद आणि तुम्हाला जे काय टाकायचे असतील मसाले बाकीचे ते तुम्ही टाकू शकता, पावडर मसाले जे असतील. आणि ह्याच्यानंतर जे मी मिक्सर केलेले आहे ते पूर्ण वाटण सगळे ह्याच्यात टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून छोले मसाले आपण यूज करू शकतो ह्याच्यामध्ये. आणि काही वेळानंतर मी छोले जे बॉईल करून घेतले होते ते टाकणार आहे. आणि ह्याच्यात बघू शकता तुम्ही थोडंसं गरम पाणी पण टाकलं आहे, जेणेकरून भाजीला छान तरी आलेली आहे, मस्त असं तरी आलेली आहे भाजीला. खूप छान असा अरोमा पण येतो याचा. फायनली छोले मसाले रेडी झालेले आहे. कसं वाटतं आहे तुम्ही बघा, मस्त असं छोले मसाला रेडी आहे. जेवण करून झालं आहे माझं आता. तर मी तुम्हाला छोले मसाल्याचं रेसिपी तर सांगितलेलं आहे कसं करायचं, तर तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा. खूपच मस्त होते भाजी अशी जर तुम्ही करून खाल्लात तर, आणि टेस्टलाही खूप मस्त होते. अशी मी तुम्हाला जसं म्हटलं इकडे म्हातोबा मंदिरच्या इकडे काही स्टॉल्स किंवा जत्रा वगैरे लावलेला आहे, तर लाईक काही छोटे छोटे स्टॉल्स आहेत आणि छोटे खेळणी आहेत मुलांसाठी. तर मी तुम्हाला ते माझ्या बाल्कनीमधून दाखवेन आणि नंतर मग इव्हनिंगला तुम्हाला खाली जाऊन पूर्ण व्यवस्थित जे काय आहे मंदिराजवळ वगैरे ते तुम्हाला रेकॉर्डिंग करून दाखवेन. हे बघू शकताय तुम्ही, थोडीशी गर्दी झालेली आहे इकडे. आता संध्याकाळी अजून जास्त रश होईल.
थोडे मुलांसाठी खेळणी वगैरे जे छोटे छोटे पाळणे आहेत ते इथे लावलेले आहेत आणि काही स्टॉल आहेत. तुम्हाला संध्याकाळी अजून क्लिअर दाखवेन मी. घराचं माझं बॅकसाईड आहे, इकडूनही थोडे पाळणे वगैरे दिसू शकतात लहान मुलांसाठी. हे इवनिंगचं टाईम आहे. आता अविराला घेऊन आले मी खाली. तुम्ही बघू शकता इकडे ही समोरची बिल्डिंग तिथे राहते मी. आणि ह्या छोट्या मुलांसाठी अशी खेळणी पाळणे वगैरे लागलेले आहेत. अविरा, ती आहे अविरा माझी बेबी, तिला बसायचं आहे. म्हणून रडते ती इकडे. खूप छान, मी तुम्हाला सकाळी सांगितलं जसं स्टॉल वगैरे लावलेले आहेत. काय नाही, कुठे जायचं? तिकडे छोट्याशा मूर्ती वगैरे आहेत. परत इकडे लेडीजसाठी खूप कानातले, परत नेकलेस. काय पाहिजे अविरा? ते आपण जे स्टायलिश मंगळसूत्र घालतो ना तशा टाईपचे. आजसाठी एवढं. तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.